नानू सुतार अप्रतिम फॉर्म मध्ये या वर्षी आपण जर पाहिलं तर नानू सुतार यांचा जो फॉर्म आहे तो संघाला अनेक स्पर्धांमध्ये मोठे मोठे विजय संपादन करून दिलेत. इथे मात्र फटका, चेंडू हवेमध्ये, एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू जातो एका टप्प्याच्या सैन्य चौकार. पार्थुजी गए आणि असे चेंडू आणून देत राहा, प्रत्येक चेंडूवर 20 रुपये मिळत राहतील. सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं आज पार्थुजी इथे मात्र बॅकफुटला गेलं, पुल केलं, डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाते चौकारासाठी, चार धावा. धावसंख्या धावपळ पाहायला मिळतात 13. तर आम्ही मागील वर्षीचा या स्पर्धेतील विजेता संघ का आहोत हे दाखवून देतात खरं तर हे फटके, कारण अप्रतिम खेळ गेला होता मागील वर्षी. इथे मात्र हा चेंडू उजव्या इष्टीवर चेंडू होता, पण ते इशारा करतायत हा चेंडू लिगल आहे म्हणजे एक निर्धाव चेंडूची सांगता होईल. नानू सुतार बॅकफुटला गेले होते, तिकडनं डीप पॉइंट मध्ये पंच करायचं होतं, डी पॉइंट क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये आणलंय. इथे मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांना चेंडू झेल काही होऊ शकणार नाही. दोन धावा सहज पूर्ण करतायत आणि दोन धावाने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 15. सन्मान्य गणेशजी टोले साहेबांचं शुभागमन झाले, एक क्रिकेट चाहत व्यक्तिमत्व गणेश टोले साहेब, वेलकम. आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. बाहेरनं चेंडू आणा, 20 रुपये घेऊन जा, संकल्पना आहे. धन्यवाद. आणि पहिले षटक समाप्त होते, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 15, बिनबाद 15. गोलंदाजी मार्गावर येत आहेत गोलंदाज भरत पाटील येत आहेत. आई गावदेवी सोनाले हा संघ आपण मैदानामध्ये पाहतात. फुटी प्लटचे रेग्युलरचे जे समालोचन करत असतात मोहन भोईर साहेब, मराठी समालोचन असोसिएशनचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, पद आहे त्यांच्याकडे मोठं, आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेला आणि खास करून आमर स्पोर्ट कास्ती संघाला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद मोहन भोईर साहेब, आपण या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत, निश्चितच आम्ही ऋणी असू. कासण्याच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे, जर आपण हॅट्रिक पूर्ण करताय ना तर गणेशजी टोले यांच्याकडनं रोख रक्कम 502 रुपये देण्यात येतील. इथे मात्र हा चेंडू ड्रिल करून दाखवतात फलंदाज की असा फटका एक्झिक्यूट करायचा होता, पण चेंडू स्वेअर होता, पंचांनी दंडित केले गोलंदाज भरत पाटलांना. आणि एक अवांतर चेंडू, पहिला चेंडू अवांतर हाताळतात भरत. धावसंख्या 16 पोहोचते आणि आता इथे मात्र पुन्हा डावी एसटी सोडतोय, पण तो इशारा करते. आता इथे मात्र नारायण पाटील कुठल्याही प्रकारचं ड्रिल करून दाखवत नाहीयेत, त्यांना माहिती आता कसे फटके मारायचे आहेत. आता ड्रिल नाही तर ड्रीम काय आहे ती शोधावी लागेल. इथे मात्र हा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. काय फटका एक्झिक्यूट केले नारायण पाटील. तू बल्ले बल्ले हो
मिड विकेटचं जे क्षेत्र आहे ना ते सर्व फलंदाजांना नेहमी खुणावत असतं आणि नारायण पाटील यांना सुद्धा ते खुणावलंय. 6 धावांनी धावसंख्या 23 वर पोहोचते. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, भरत पाटील यांनी हा चांगला चेंडू हाताळला. एका धावेवर समाधान सुद्धा, थोडेसे फंबल झालेत. खरं तर बरेचसे सोन्याला जे खेळाडू आहेत ना मित्रांनो, हे बऱ्याच वर्षानंतर हे 40+ क्रिकेटला जॉईन झालेत आणि 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला जॉईन झालेले आहेत. कारण बरेचशा खेळाडूंचा 10-10 वर्षांहून अधिक वर्षांचा गॅप आहे क्रिकेटचा, त्यानंतर जॉईन झाल्यानंतर सुद्धा त्यांचं जे खेळ आहे ना मित्रांनो, दाद द्यावी लागेल सोनाले संघाला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, भरत पाटील स्वतः झेपवत आहेत, मात्र एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेवर समाधान. थोडं झेलसाळी प्रयत्न झाला असता ना, तर इथे मात्र कुठेतरी नारायण सुतार्याला माघारी परतावं लागलं असतं, पण भरत पाटील झेलसाठी कुठेतरी चुकलेत आणि 2 धावने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 26 बिनबाद अमर स्पोर्ट्स कास्ते संघाची 26 धावा. चौकारांची षटकारांची हॅट्रिक जर होते तर सन्माननीय गणेशजी कोंडू टोले यांच्याकडनं 502 रुपयाचं पारितोषिक आलंय. इथे मात्र फुल टॉस चेंडू, डी स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे, एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू जाईल, 4 धावांसाठी चौकार. खूपच सुंदर फटका नारायण सुतार, नानू सुतार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 16 पोहोचतात वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या 30 पोहोचते. आई गावदेवी सोनाले संघ, पुढील चेंडू भरत पाटील आणि इथे मात्र बॅटची आतील कडा लागते. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बीट होत आहेत, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेवर समाधान. तिसऱ्या प्रयत्न होईल का? एस इट इज. आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत फलंदाज नारायण पाटील आणि नानू सुतार. 3 धावा, माफ करा, या 3 धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 33. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बरं, इथे मात्र नारायण पाटील आहेत कवरच्या क्षेत्रामध्ये, चेंडू खेळून काढतायत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? नारायण पाटील खतरा आहे. इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट नारायण पाटील आणि नानू सुतार यांच्या मध्ये पाहायला मिळते. अजून 2 धावे, धावसंख्या 35 पोहोचते. 2 षटक समाप्त झालेत. 32.50 सरासरीने प्रति षटक, 17.5 सरासरीने धावसंख्या जमा करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अमर स्पोर्ट कास्ते संघ. आणि खास करून सर्व खेळाडूंसाठी विनंती आहे की जी पाण्याची व्यवस्था आहे, कुठल्याही प्रकारचे षटक हे कुठल्याही चेंडूवर चेंडू झाल्यानंतर जर आपल्यास पाण्याची व्यवस्था हवी असेल तर स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी समोर आमचा पाण्याचा बॉक्स आहे, तिकडनं आपण पाणी पिऊ शकता. कुठल्याही वेलीची किंवा कुठल्याही चेंडूचा बंधन नाही आहे या पाण्यासाठी. आपण पाहू शकता पाण्याची व्यवस्था अगदी चांगले निर्णय कल्पेश शेलके यांच्या माध्यमातून हे पाण्याची व्यवस्थित झालेलं आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येत आहेत. संतोष ढोंडल येत आहेत. संतोष ढोंडल एक मोठं नाव आहे, पालखी सोहळा त्यांच्या माध्यमातून नेहमीच होत असतो. संतोष ढोंडल साईबाबा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम करत असतात, साई भक्त आहेत, मोठं नाव आहे. गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल. आई गावदेवी सोनाले संघाचा संतोष डोडल गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी नानू सुतार. इथे मात्र हा चेंडू कई पे निघाय कई पे निशाणा, निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय आणि नानू सुतारच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये अक्रॉस द लाईन
खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता संतोष इथे मात्र हा चेंडू बॅकफुटला गेले पंच केलाय चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे थोडस फंबल होते दोन धावा पूर्ण होते तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का की नारायण पाटील यांना माघारी परतावं लागेल नाही तर मिसफील्ड होते आणि तीन धावा पूर्ण तीन धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे धावसंख्या होते ती 38 अजून एकही गडी बाद झाला नाही आवाजफोट कास्ते संघाचा जमेजी बाजू आहे अजूनही सर्व खेळाडू जे फलंदाज आहेत ते सेफ आहेत आमसफोट कास्ते संघाचे खेळाडू कक्षामध्ये इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिला क्षेत्ररक्षक आहेत चुकी होते जेल साठी आले होते आणि त्या ठिकाणी साई गगे आहेत चार धावांसाठी चेंडू होते चौकार लॉगॉनचे जे क्षेत्ररक्षक होते ना ते जर जागेवर उभे राहिले असते तर हा चौका अडू शकले असते पण त्यांनी झेलसाठी प्रयत्न केला आणि चेंडू सीमापार इथे मात्र हा चेंडू डावे एसटीच्या बाहेर जातो पंच दंडित करतायत वडवली गावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय शरदजी गोतांनी साहेबांचं शुभ आगमन होते आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आदरणीय शरदजी गोतांनी साहेब आणि इथे मात्र हा चेंडू नारायण पाटील सर तंबूच्या आश्रयाला पहिला गडी गारद होतोय कास्ते संघाचा 43 या धावसंख्येवर आताच आगमन झालेले वडवली गावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय शरदजी गोतारणे सर यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे मी अमर क्रीडा मंडळातर्फे आपलं सरचे स्वागत करीत आहे ह्या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये देण्यात आलेली आहे असे आमचे आदरणीय स्पॉन्सर आहेत शरदजी गोतारणे सर धन्यवाद साहेब अशीच प्रेम तन मन धनाने आपण या मंडळावर करत राहा हीच अपेक्षा शरद गोतारणे सर आदरणीय प्रकाश जी दलवी साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन होते वेलकम इथे मात्र चेंडू फिरकावून देते लॉंगॉनचे क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरने चेंडू जातोय 7 धावांसाठी षटकार आणि इथे मात्र हा चेंडू बिरकावून दिलाय चेंडू जातोय खूप लांब 7 धावांसाठी षटकार नानू सुतार ऑन फायर जर 3 षटकार पूर्ण करतायत तर वडोली गावचे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आदरणीय गणेश कोंडू टोळे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे असं 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल नानू सुतार यांना 2 षटकार झालेले आहेत तर पाऊस स्ट्राईकला ज्या वेळेस येतील त्यावेळेस हॅट्रिकवर असतील त्या हॅट्रिक जर षटकारांचे आपण पूर्ण करता तर रोख 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे इथे मात्र हा चेंडू बिरकावून दिला एका टप्प्याच्या साहाय्याने व्यासपीठाला सलामी करणारा हा चौकार शरद अलके यांच्या बॅटमधून येतोय चेंडूची व्यवस्था करायची आहे
धन्यवाद। चेंडू आलेला आहे तर शरद अलके बैट मधन पहिल्या चेंडूवर स्वतःच्या धावांचं श्रीगणेशा करतो चौकर आणि शरद अलके धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 59। आई गावदेवी स्पोर्ट सोनाली संघाच्या गोलंदाजाने अक्षरशः धावांचा पाऊस पाडू दिलाय फलंदाजांच्या माध्यमातून। तो बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, एक धाव पूर्ण होते, दुसरे धावचा प्रयत्न होईल का? दोन धावा सुद्धा सहज पूर्ण होत्यात, तिसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? चेंडू हातामध्ये होता, नारायण सुतार किंवा शरद हलके कोणाला तरी एकाला माघारी परतावं लागलं असतच। धावसंख्या 61 वर पोहोचते, शरद हलके 6 धावांवर नाबाद खेळतायत तर नानू सुतार 34 धावांवर खेळतायत। ओपनिंगला आलेत नानू सुतार, इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये शरद यांच्या चेंडू येत नाहीये। इथे मात्र चौकार, मिसपिलचा हा नशिबाचा चौकार येतो शरद हलके यांच्या बॅट मधन। फलंदाजीसाठी त्या त्या वेळेस कुठेतरी त्यांची फलंदाजी संत पाहायला मिळते। इथे मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर आहे असा अनुमान लावला होता, मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता, चांगला चेंडू हातला तो गोलंदाज किशोर याने। पुढील चेंडू, इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वर, चेंडू जाते 6 धावांसाठी षटकार। काय फटका केले शरद हलके, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि सरळ जातोय 6 धावांसाठी षटकार। आणि 41 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतायत, 34 वर नानू खेळतायत आणि इथे मात्र हा चेंडू खेळून काढताय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, दोन धावा सहज पूर्ण करतायत आणि तिसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? दोन तर झालेले आहेत आणि 3 झालेले आहेत। आणि इथे मात्र शरद हलके बाद होते धावात, 3 धावणे धावसंख्या 74 वर बसते, 75 धावांचं आव्हान ठेवलंय, 24 चेंडू 75 धावा, आई गावदेवी सोनाली संघासमोर। यानंतरचा होणारा सामना आहे तो धामणगाव वर्सेस गोरसई, दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती नाणेफेकीसाठी यायचंय। आणि आतावेळच्या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या ही 74 धावा जमा करण्यामध्ये अमर क्रीडा मंडळ कास्ते यशस्वी झालंय, तर निश्चितच खूप खूप अभिनंदन येत आहेत बऱ्याच दर्शकांकडनं। धामणगाव आणि गोरसई संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे। मी वडवली गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय शिक्षणाकडून गावच्या विकासाकडे ज्यांची वाटचाल आहे, विकास गंगा वडवली गावामध्ये वाहण्यामध्ये ज्यांचं सर्वाधिक मोलाचं योगदान आहे वडवली गावासाठी, ते आदरणीय विद्यमान कार्यसम्राट उपसरपंच आदरणीय शरद गोतांडे सरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे। गोरसी वर्षे धामणगाव प्लीज।
मी आदरणीय वडोली गाँव के कार्यसम्राट उपसरपंच शरदजी गोतारने साहबाने विनंती करेल कि आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे। आपण पाहू शकता गोरसई संघाचे गोरसई संघाला पहिल्या फेरीमध्ये विजयी घोषित करण्यात आले। दुसऱ्या फेरीचा जो सामना आहे आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर आमचे प्रमुख मान्यवर दोन्ही संघाचे कर्णधार धामणगाव संघाचे कर्णधार आहेत, ते गोरसई संघाचे कर्णधार आणि आमचे मुख्य पाहुणे तर नाण्याच्या एका बाजूला स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक 2022 आणि नाण्याच्या एका बाजूला अर्थाचा आयोजक अमर क्रीडा मंडळ कासने। मी मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे। आयोजक म्हणणं आहे आलंय मात्र स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक 2022। मी मान्यवरांना विनंती करेल आपल्या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं। निर्णय काय असेल त्याचा आपण नाणेफेकी जिंकले गोरसई संघ क्षेत्रशन स्वीकारले आणि किती काय नवीन रणनीती असेल। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं टॉस झाला मात्र समोरील जो संघ होता त्या संघाचे खेळाडू उपस्थित झाले नाही, त्यामुळे कुठेतरी आपल्याला पुढे चाल देण्यात आलेली आहे। या सामन्यामध्ये आम्ही धामणगाव संघाला 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खांडपे संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित न झाल्यामुळे थोडीशी खेदाची बाब आहे, कारण क्रिकेटचा जो आनंद आहे तो घ्यायचा असतो। थोडासा वेल काढून आपण जर क्रिकेटला जर वेल दिला तर एक जो आनंद आहे क्रिकेटचा 40+ क्रिकेट खेळण्याचा तो वेगळाच आहे। हे सगळं समजण्यासारखं आहे, पण समजण्याच्या पलीकडे जर आपण वागत गेलो तर आमच्यासुद्धा संघाची तशीच अवस्था झालेली आहे। धरून बांधून आम्हाला पण आणावे लागतात, पण ज्यांना क्रिकेट समजलं नाही तर त्यांच्या पुढे आपण काय बोलणार अशी अवस्था प्रत्येक संघाची किंवा प्रत्येक गावच्या संघामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पण कोणी सांगत नसतो आम्ही सांगतो। निश्चित अतिशय स्पष्ट वक्ता म्हणून जे कर्णधार आहेत अतिशय स्पष्टपणे सांगितलं प्रत्येक संघांमध्ये सर्वांना धरून बांधून आणावं लागतं, सगळ्यांना जमा करावं लागतं। तर खांडपे संघाचे बरेचसे खेळाडू अनुपस्थित होते पण त्यांचे आश्वासन होतं आम्ही पोहोचतोय, म्हणून त्यांनी कर्णधारांनी नाणेफेकी केली होती। कुठेतरी खेदाची बाब आहे त्यांच्या कर्णधारांना, कुठेतरी थोडंसं वाईट वाटलं असेल की आपला संघ या स्पर्धेतून न खेळताच बाहेर गेलाय। तर नाणेफेकी जिंकली असती धामणगाव संघ तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं। आता इथे मात्र आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण प्रथम फलंदाजी करत 54 धावा ओम साई पिसे संघाच्या विरोधात जमा केल्या होत्या, तर काय नवीन रणनीती असणार आहे का आपल्या संघांमध्ये? रणनीती तर काहीच नाही, संघ पण तोच राहील, पण 40+ जाण्याचा प्रयत्न करू। निश्चित खूप खूप शुभेच्छा, नाणेफेकी जिंकली आहे ती गोरसई संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे धामणगाव संघाला धन्यवाद। आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर नाना गोंदली आहेत, नानाशेठ गोंदली गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत, यष्टीरक्षक नानू सुधार आहेत। आपण पाहू शकता डीपमध्ये डीप स्क्वेअरचे क्षेत्ररक्षक नारायण पाटील आहेत आणि एक जे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहेत ते म्हणजे आणि इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू फ्लायटेड चेंडू आहेत। नानाशेठ गोंदली यांचे जे चेंडू आहेत ना तर फळ्यांना बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीत, मात्र नेहमी फलंदाजाला प्रश्न विचारतात काय फटके कसे एक्झिक्यूट करायचे। आता इथे मात्र हा चेंडू पुन्हा निर्धाव चेंडू इनकटर चेंडू आहेत, पडल्यानंतर आत येत आहेत चेंडू आणि फलंदाज कुठेतरी पूर्णपणे बीट होत आहेत। पुढे चेंडू नानाशेट गोंदली आहेत, हा चेंडू बॅकफुटला गेले, पंच केलाय, चेंडू जातोय डी पॉइंटच्या रिझन मध्ये जातोय 4 धावांसाठी चौकार। बाळाराम दलवींनी पाठलाग केला होता, खरं तर डाईव्ह मारून आणवायचा प्रयत्न झाला असता, बाळाराम दलवी असे क्षेत्ररक्षक आहेत, पण मात्र चेंडू जातोय एक मल्टिपल बाउन्स 4 धावांसाठी चौकार। धावांचं स्वतःच आणि संघाच्या धावांचं श्री गणेश करतोय फलंदाज।
प्रल्हाद म्हात्रे राजनोली उद्योगपती पीके म्हात्रे प्रल्हाद म्हात्रे यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. तसेच या स्पर्धेला आणि सोनाले संघाला बापदेव पाटीलचे समाजसेवक आदरणीय कृष्णा म्हात्रे साहेब यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा येतात. धन्यवाद. कासने गावचे आदरणीय ग्रामसेवक परेची सोनवणे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम भाऊसाहेब, आपण या स्पर्धेला वेळात वेळ काढून आलात, निश्चित आम्ही ऋणी आहोत. आणि इथे मात्र हा चेंडू फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अरुण 14 धावांवर तंबूच्या आश्रयाला. नारायण नाना शेठ गोंदली यांना हे विकेट मिळतोय अरुण याच. आताच व्यासपीठावरचं आगमन झालंय. कसने गावामध्ये विकास गंगा ज्यांच्या माध्यमातून वाहिली जाते, एखादी स्कीम गावाच्या भल्यासाठी जर राबवायची असेल तर ग्रामसेवकाचं खूप मोठं महत्व असतं. आणि आमच्या कसने गावचे जे ग्रामसेवक आहेत परेश सोनवणे भाऊसाहेब, हे सुद्धा इथे आलेले आहेत. गावचा विकास कसा होईल ते पुढाऱ्यांपेक्षा ग्रामसेवकांना खूप जास्त माहिती असतं. मी तर म्हणेल की गावामध्ये विकास गंगा जी वाहते ना, ती त्यामध्ये सर्वात मोठं योगदान ह्या ग्रामसेवकांचं सुद्धा आहे. परेश सोनवणे अर्थातच आमचे भाऊसाहेब आहेत. एक फोन आणि दुसऱ्या दिवशी काम, या तत्वावर काम करणारे आमचे भाऊसाहेब. वेलकम भाऊसाहेब. ते मात्र गुरुनाथ येत आहेत, पहिला चेंडू शरीरावर आदळतोय. काय करायचंय फलंदाजांना ते कुठेतरी प्रश्न पडलाय. आणि निर्धाव चेंडूची सांगताय. दुसरंच षटक आहे, गुरुनाथ भोईर अजूनही बुमबुमचं येणं बाकी आहे. बुमबुम आहेत, काशीनाथ गगे यांची अनुपस्थिती दिसते मला, रामदास शेलके आहेत, अनेक गोलंदाज आहेत की या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकतात. खास करून चंद्रकांत नारायण आपण पाहू शकता. इथे मात्र हा चेंडू कवच्या क्षेत्रामध्ये खेळून काढते क्षेत्ररक्षक नाना शेठ गोंदली आहेत. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? येस. आणि दोन धावा सहज पूर्ण करते. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 17. 12 आमचे खेळाडू आहेत ना, ते अतिशय आनंदी आहेत. यशवंत गायकर आणि नेहमीच आनंदी असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कधी मी टेन्शन पाहिलं नाही. त्यांनी सगळे टेन्शन लेने गया तेल लेने या तत्वावर काम करतात. इथे मात्र हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर बॉन्डलाईन कडे येतो. नाना शेठ कोणते आहे तिकडे. एकदा पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? रॉंग एंड थ्रो. दोन धावा पूर्ण. चंद्रकांत हराड यांचा चांगला बॅकअप आलाय. आणि दोनच धावा. चंद्रकांत हराड हे म्हणजे अनुभवी आहेत. पा चेंडू मागे येईल हे जाणलं होतं त्यांनी, म्हणूनच बॅकअपला आले होते. खरं तर पाय दुखतोय, पण त्याची शरीराची कुठल्याही प्रकारची चिंता न करता आपण बॅकअप दिलं पाहिजे कर्णधाराला. आणि गावच्या टीम जरी पूर्णपणे झोकून दिले चंद्रकांत नारायण. इथे मात्र हा चेंडू सेफ लँड होतोय. शरद आलके आहेत, तिकडे भगवान भोईर आहेत. एका धावीने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 20. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गुरुनाथ भोईर आहेत. त्यांच्या कर्णधारांनी सांगितलं होतं नाना शेठ गोंदलेंनी की आम्हाला सर्वाधिक जर कोणाकडनं अपेक्षा असतील तर त्या फक्त आणि फक्त गुरुनाथ भोईर यांच्याकडनं आहेत. ज्याप्रमाणे अपेक्षा म्हणालो गती सुद्धा वाढली. आणि चेंडू सुद्धा प्रतिम निर्धाव चेंडूची सांगता. आपण पाहिलं नाना शेठ गोंदलेने त्यांच्या टॉस नंतरच्या भाषणामध्ये सांगितलं होतं, ती स्पीचमध्ये सांगितलं की मला सर्वात जास्त तर कोणाकडनं अपेक्षा असतील तर ते गुरुनाथ भोईर यांच्याकडनं आहेत. निश्चित गुरुनाथ. इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कवरच्या क्षेत्रामध्ये केलेत. स्वतः कर्णधार नाना शेठ गोंदले आहेत. एकच धाव देतील आणि एका धावेवर समाधान मानायला लागले. दोन दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावा दहा फलकावर पाहायला मिळतात त्या 21. ओव्हर झालेली आहे, माफ करा. पंचांना विनंती आहे. ओव्हर झालेली आहे.
गुरुनाथ भोईर यांचं षटक संपलंय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते 21. आणि आदरणीय श्रीजी कोळेकर सर साहेब यांना विनंती असेल, आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पाणी पुरवठा 24 तास ज्यांच्या माध्यमातून कसने गावामध्ये केलं जातं ते म्हणजे श्रीजी कोळेकर. तुम्ही एक फोन करा, पाणी आज रात्री मिळून जाईल या तत्वावर काम केलं जातं. आणि नेहमीच गावामध्ये कुठलेही कार्यक्रम असू दे, सुखाचा असो दुखाचा असू दे, तुम्ही हाक द्या मी साथ देईन या तत्वावर श्रीज कोळेकर यांनी आयुष्यभर काम केलंय. आणि कासने गावाची सेवा हीच ईश्वर सेवा ही मानणारा हा श्रीजी कोळेकर माऊली रुपेश गगे यांचे परममित्र आहेत. आणि निश्चितच त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. श्रीजी कोळेकर पाणी पुरवठा विभाग कासनेचे सर्वे सर्वा, प्लीज आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. श्रीजी कोळेकर कृपा करून आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. पाण्यासारखं पुण्य नाही, आणि तुम्ही ज्या ज्या वेळेस पाण्याची मागणी कराल त्या त्या वेळेस ती पाण्याची मागणी पूर्ण होईल. आणि गोलंदाजी मार्गवर आमचे मामा येत आहेत, आमचे बुमबुम येत आहेत, सुभाष भोईर गोलंदाजी मार्गवर. सुभाष भोईर अप्रतिम गोलंदाजी करत असतात नेहमीच. पहिला चेंडू कई पे निघाय कई पे निशा निर्धाव चेंडूचे सांगता. आणि हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आले सन्माननीय गायकर सर यांच्याकडनं. इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिक साठी. आणि इथे मात्र भिरकावून दिलंय. आणि कल्पेश शेलके याने बाहेर आयवा जेल सोडलाय, तारीला लागलंय मला वाटतंय. 211 रुपये सुटलेत. चार आपण पाहिलं असेल, पहिला निर्धाव चेंडू हाताला, दुसरा ओरफीत चेंडू हातालतायत. तर करपूस समाचार घेतलाय फलंदाज कैलास याने. कैलास मढवी आहेत, आणि कैलास मढवी मोठे क्रिकेटर आहेत आपल्या काळातले, पण कुठेतरी नवीन सुरुवात आहे. इथे मात्र अजून एक आसमानी टोला, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. काय फटकेबाजी सुरू आहे. मी म्हणेल, मी म्हणालो ग्रामीण भागामध्ये एखादा गोलंदाजाला काम म्हटलं तर काम काढला तर तो गोलंदाजाचा याचं काम काढल्याचं म्हणायला हरकत नाही. सुभाष भोईर यांचं आणि धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती 33. सुभाष भोईर काय करतायत. कल्पेश शेलके यांना मात्र या गोलंदाजीवर विश्वास बसत नसेल. काय गोलंदाजी सुरू आहे. खर तर कासनेकरांची झोप उडवणारे दोन्ही फटके आहेत. मी म्हणालो तो 50 पर्यंत जर आवरला असत ना तर मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचली असती. इथे मात्र चेंडू वळण घेतोय निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू फेस केले, 2 षटकार आणि 2 निर्धाव. मी कैलास मडवे यांच्यासाठी निश्चितच एक गोष्ट म्हणेल की आपण निडरपणे जी फलंदाजी करताय ना, संघाला निश्चितच कधी ना कधी आपला फायदा नेहमीच होत राहील. इथे मात्र हा चेंडू अवांतर, चेंडू अवांतर धाव. काय सुरू आहे मैदानामध्ये. 12 धावा 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या म्हणजे बुमबुम सुभाष आमचे पप्प्या मामा मागणे ठरतायत. गुरुनाथ भोईर काही खान मंत्र देणं गरजेचं वाट आहे असं वाटतंय मला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतायत. संजय मडवी आहेत फलंदाजीला. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. बुमबुम स्वतः झेपावतायत आणि सेफ हँड आहेत, कुठल्याही प्रकारची जेल सुटणार नाही. फलंदाज माघारी परततायत.
इथे करंगडी नाही तर गोलंदाजा कंबरडं मोडत आलं होतं, पण इथे मात्र डीजे ऑपरेटर गाणं लावतायत की एक करंगडी मोडली, तर नाही दोन षटकारानंतर आमचं सुद्धा डोळ्याला पाण्याच्या टिपा आल्या होत्या, गोलंदाज सज्ज होत आहेत. सुभाष इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू खरं तर अप्रतिम षटक म्हणता येईल. दोन षटकार जरूर लागले, 13 धावा खर्च केल्या एक षटकामध्ये, पण दोन उत्तुंग षटकार ज्यांची अपेक्षा नाहीये सुभाष भोईर यांच्या गोलंदाजीमध्ये, कारण सेफ ओर ज्यांच्या माध्यमातून नेहमी धावर क्रीडा मंडळाला पाहायला मिळत असते. धावसंख्या धावपळकावर 34. आणि आपण पाहू शकता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येत आहेत. आणि उद्या बाला सिंगर यांचं इथे आगमन होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पोरी तू सपनान एग येते ग हे गाणं ज्यांच्या माध्यमातून गायलं गेलं ते बाला सिंगर उद्या येणार आहेत. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येत आहेत. नानू सुतार एष्टी रक्षक शरद हलके आहेत आपण पाहू शकता. चंद्रकांत आरत अतिशय दक्ष उभे आहेत शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. इथे मात्र हा चेंडू शरीरावर होता पण उजव्या बॅकफूटला गेले होते. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जेवण कोलेकर उभे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एकच धाव बाल होईल. 75 धावांचा पाठलाग करताना 35 धावांपर्यंत पोहोचले ती आई गावदेवी स्पोर्ट सोनाले संघ. निर्धाव चेंडू विक्रांत गायकर यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम विक्रांत गायकर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही, एकच धाव. आणि उद्या डान्सिंग अंपायर हिरामन खरखर यांचं शुभ आगमन होणार आहे. पुढील चेंडू नानू सुतार इथे मात्र पुढे स्टेप आउट होत आहेत आणि एक निर्धाव चेंडू जी सांगता. एकेरी दुहेरीने इथे काय सुरू आहे, पूर्णपणे कब्जा केलाय सामन्यावर अमोल स्पोर्ट कास्ती संघाने. इथे मात्र हा चेंडू पुन्हा निर्धाव. आणि निर्धाव चेंडूची सांगता. नानू सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करतायत. पुढील चेंडू इथे मात्र हा फटका, चेंडू जातोय 7 धावांसाठी षटकार. या षटकारे धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 42. म्हणजे 42 पर्यंत मजल मारली आहे. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आहेत नानू सुतार, नो डाऊट.